आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. लहान आकाराच्या समूह विद्यापीठांचं व्यवस्थापन सुलभ असल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं प्रतिपादन. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी मृत्यूदर कमी, लॉकडाऊन हा पर्याय नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची स्पष्टोक्ती. बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला आजपासून सुरुवात, नागरिकांची प्रचंड गैरसोय. आणि नागपुरात 7 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज पहिला दिवस, शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त. राज्यातील काही पारंपरिक विद्यापीठांच्या आधिपत्याखाली आज 700 ते 800 महाविद्यालयं संलग्नित आहेत. अशा विद्यापीठांचं व्यवस्थापन करणं कठीण जातं, त्याउलट लहान आकाराच्या समूह विद्यापीठांचं व्यवस्थापन सुलभ पद्धतीनं होत असून त्या ठिकाणी गुणवत्ता राखणं तसंच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवणं शक्य होतं. राज्यातील चांगल्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठं तयार केल्यास अशी लहान विद्यापीठं प्रगतीची शिखरं सर करतील, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज मुंबईत केलं. नव्यानं सुरू झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती असलेल्या कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत राजभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी शिक्षणातून यंत्रमानव तयार करायचे नसून चारित्र्यसंपन्न नागरिक घडवायचेत. भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांनंतर शिक्षकांना महत्वाचं स्थान दिलं असल्याचं सांगून शिक्षकांनी आपल्या स्नेहपूर्ण आचरणातून विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे, असं राज्यपाल म्हणाले. आज जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. ग्राहकांचे हक्क आणि गरजा याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस 15 मार्चला साजरा केला जातो. ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी नागरिकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ग्राहकांचे हक्क सुरक्षित राहावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं पुढाकार घेतलेला आहे, तसंच ग्राहकांच्या समस्यांकडे कार्यक्षमतेनं लक्ष दिलं जात आहे, असं प्रतिपादन गोयल यांनी केलं. योग्य किमतीला चांगलं उत्पादन मिळणं हा ग्राहकांचा हक्क असल्याचं ट्विट माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय. ग्राहकांनी आपल्या तक्रारी ग्राहक मंचासमोर आणण्यास घाबरू नये, असं आवाहन देखील त्यांनी केलं. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुढच्या 50 वर्षांच्या दृष्टीची आपल्याला गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. सार्थक शैक्षणिक कार्यक्रमाचं गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते भोपाळ इथं उद्घाटन झालं, त्यावेळी गडकरी यांनी आपले विचार व्यक्त केले. 3 दिवसांच्या या कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत परिषद आणि प्रदर्शनाचा अंतर्भाव आहे. रोजगार मिळण्यासाठी शिक्षण महत्वाचं असलं तरी कौशल्य विकासाशिवाय आपलं लक्ष साध्य होणार नाही, असंही गडकरी म्हणाले. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचं स्वायत्त संस्थान असलेल्या भारतीय जनसंचार संस्थानाचं पश्चिम विभागीय केंद्र, जे 2011 पासून अमरावती विद्यापीठाच्या परिसरात कार्यरत होतं, त्याला मंत्रालयानं आता बडनेरा इथं मिळालेल्या हक्काच्या जमिनीवर संस्थेच्या परिसर विकासाची परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा महाराष्ट्राला, विशेष करून अमरावतीला दिलेली ही महत्वाची भेट मानली जाते. वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण तसंच प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणात वाझे संशयित आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय तपास पथक अर्थात एनआयएच्या विशेष न्यायालयानं त्यांना काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. विशेष शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार वाझे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी त्या तुलनेत मृत्यूदर कमी असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेनं कोरोना नियमांचं पालन करून सहकार्य करावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. आरोग्यमंत्री म्हणाले की राज्यात बाधित होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85% रुग्णांना लक्षणच नाहीत, त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृहविलगीकरणाचा सल्ला देण्यात आलाय. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही. संसर्गाचं प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केलं जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीनं गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज 1.25 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. बँकांचं खासगीकरण धोरण आणि बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या विरोधात देशभरातील बँक अधिकारी आणि कर्मचारी आजपासून 2 दिवसांच्या संपावर आहेत. आज सकाळी 6 वाजतापासून या संपाला सुरुवात झाली असून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत संप सुरू राहील. राज्यभरात सुमारे 10,000 बँक शाखेतील 50,000 अधिक कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक ऑफ युनियन्सचे समन्वयक देविदास तुळजापूरकर यांनी दिली. मात्र राज्यातील कोविडची स्थिती लक्षात घेता धरणे अथवा मोर्चे आंदोलन होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूरसह विदर्भातही विविध सरकारी बँका आज बंद होत्या. नागपुरात आजपासून टाळेबंदीला सुरुवात झाल्यानं सर्व व्यवहार ठप्पच होते, तर शनिवार आणि रविवार सुट्टे असल्यानं 2 दिवस बँका बंद होत्या. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं आजपासून पुन्हा बँका बंद असल्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करता आले नाहीत. गडचिरोली, चंद्रपूर आणि वाशिममध्येही अनेक एटीएममध्ये ठणठणाट असल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलंय. वाशिम जिल्ह्यात दररोज 2,000 नागरिकांचं कोरोना लसीकरण केलं जात असून आतापर्यंत 14,478 नागरिकांनी लस घेतली आहे. दरम्यान लस घेण्यापूर्वीच इच्छुकांनी रक्तदान करावं या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देत आहेत आमचे वाशिम प्रतिनिधी. वाशिम जिल्ह्यात दररोज सरासरी 2,000 लोकांना लस दिल्या जात आहे. अशा काळात आरोग्य विभागाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. तो तुटवडा वाढू नये म्हणून रक्तदात्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वीच रक्तदान करावे. पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरी लस घ्यावी लागते. या दरम्यान रक्तदान करू नये. तसेच 28 दिवसानंतर दुसरा डोस घेतल्यानंतरही पुढील 28 दिवस रक्तदान करता येत नाही असे शासनाने ब्लड बँकांना पाठविलेल्या पत्राद्वारे जाहीर केले आहे. नियमित रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. तसेच जे नागरिक कोरोना लस घेणार आहेत त्यांनी यापूर्वीच रक्तदान करावे असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे. इकोप्रो या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं रामाळा तलाव संवर्धनाचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन संपताच 15 मार्चपासून नियोजित असलेल्या श्रमदान कार्यक्रमाला आजपासून सुरुवात करण्यात आली. तलावाची पार असलेल्या किल्ल्याच्या भिंतीची झाडी झुडपी काढून तसंच गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन आणि छठपूजा दरम्यानची मडकी आणि जलपात्र संकलन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. दलित पॅन्थर चळवळीतील ज्येष्ठ कवी, गायक, झुंजार कार्यकर्ते, समर्पित सुस्वभावी नेते मनोहर जाधव यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत मनोहर जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मनोहर जाधव यांचं काल नवी मुंबईतील रुग्णालयात वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं होतं. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे माजी प्रमुख, राजीव गांधी जैव तंत्रज्ञान विभागाचे संस्थापक संचालक डॉ सुधीर मेश्राम यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करणारा एक महान संशोधक आपल्यातून निघून गेला आहे अशी श्रद्धांजली ऊर्जामंत्री आणि नागपूर शहराचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी वाहिली. डॉ सुधीर मेश्राम, माजी कुलगुरू जळगाव विद्यापीठ यांचं आज दुपारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्य भारतातील पत्रकारितेतील एक आदर्श पत्रकार म्हणून सर्वज्ञात असलेले लोकमत टाइम्सचे सल्लागार संपादक, दैनिक हितवादचे माजी संपादक मेघनाथ बोधनकर यांचं वयाच्या 87व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. महाराष्ट्रात गेल्या दशकात जोमानं वाढलेल्या प्रगतीशील लेखक संघाच्या चळवळीत त्यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. राज्यात बरे होणाऱ्या कोविड-19 रुग्णांच्या तुलनेत नवबाधितांची दैनंदिन संख्या अधिक असल्यानं उपचाराधीन रुग्णसंख्या वाढत असून ही संख्या आता 1.25 लाखांच्या पुढे गेली आहे. 1 नोव्हेंबर रोजी ही संख्या 1.25 लाखांच्या खाली होती. नागपुरात आजपासून 21 मार्चपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. नागपूर शहरात दररोज 2,000 कोरोना बाधित पुढे येत आहेत. शहरामधील ही संख्या संसर्गातून वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं 15 ते 21 मार्च या दरम्यान कडकडीत लॉकडाऊन घोषित केला.
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे स्वतःसोबत कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यासाठी सर्वांनी आजपासून सुरू झालेल्या कोरोना साखळी तोडण्याच्या लॉकडाऊनला पाठिंबा द्यावा, घराबाहेर पडू नये असं आवाहन ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी केलं। नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 100 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली आहे। आवश्यक काम असेल त्यांना सूट देण्यात आली असून कागदोपत्री तपासणी केल्यानंतरच ही सूट देण्यात आलेल्या नागरिकांना सोडलं जात आहे। अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या वतीनं कार्यवाही करण्यात येत आहे। 2500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत। नागपूर शहरामध्ये दररोज 2000 कोरोना बाधित पुढे येत आहेत। दरम्यान आज शहरात 2297 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। भंडारा इथं 82, चंद्रपुरात 65, वर्धा इथं 366 आणि गडचिरोलीत 16 नवे कोरोना बाधित आढळून आले। दरम्यान गोंदिया इथं आज 48 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अमरावतीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबियांना आज 50 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। याबरोबरच आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।